चामोर्शी तालुक्यातील सुभाष ग्राम या गावात आयोजित राज्यस्तरीय नेताजी फुटबॉल प्रतियोगितेच्या अंतिम सामना बघायला प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. अतिदुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्यात सुद्धा फुटबॉलचे सामने घेतले जातात आणि तेही राज्यस्तरीय. एवढंच नव्हे तर तब्बल 50 वर्षांपासून ही परंपरा कायम असून ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धेचा 50वा सुवर्ण महोत्सव यावेळी साजरा करत इतिहास रचण्यात आला. या स्पर्धेत तब्बल 50 चमू सहभागी झाले असून ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, मुंबई, विदर्भ आदी राज्यातून मोठ्या उत्साहात येथे दरवर्षीच चमू येत असतात. महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात अंतिम सामना रंगला होता, मात्र दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. कोणत्याही संघाला गोल करता आला नाही, त्यामुळे पेनाल्टी राऊंड घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर संघानं 2-1 असा विजय नोंदवला आणि महाराष्ट्रातील नागपूर संघानं प्रथम पारितोषिक पटकावून आकर्षक कपवर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक अंतिम सामन्याच्या पुरस्कार वितरणाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विशेष अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी आणि प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा, सरपंच सतीशचंद्र रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेते उपविजेते संघांना रोख रक्कम व कप देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक 50,000 तर द्वितीय पारितोषिक 30,000, तृतीय 10,000 तर चतुर्थ 7,000 असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते आणि आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या स्पर्धेबद्दल आमच्या सर्च टीव्ही प्रतिनिधींना दिलेली ही प्रतिक्रिया बघूया. गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार माननीय अशोकजी नेते यांना आपण विचारू आजच्या टूर्नामेंट बद्दल थोडी माहिती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं. लाईट आणि दिलास म्हणजे या क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी लाईट आणि दिला आणि आमदार चषक म्हणून त्यांना मदत केली. त्याबद्दल मी आमदारांचं आणि क्रीडा मंडळाचं मनापासून आपल्यासोबत आहे. गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे आमदार माननीय डॉक्टर देवराव होळी सर, आपण यांना विचारू गडचिरोली जिल्ह्यासाठी हा टूर्नामेंट किती महत्वाचा. हा गडचिरोली जिल्ह्यासाठी तर हा फुटबॉल राज्यस्तरीय फुटबॉल आयोजन झालेला आहे आणि हा गडचिरोली जिल्ह्याचाच नाही तर तमाम बंगाली समाजाचा हा एक अभिमानाचा दिवस आहे. गेल्या 50 वर्षांपासून या सुभाष ग्राम मध्ये अशा प्रकारचे टूर्नामेंट होत आहे. या वर्षीचा 50वा गोल्डन जुबली राज्यस्तरीय टूर्नामेंट आयोजित केलेला होता. या विधानसभेचा आमदार म्हणून राज्यस्तरीय आपण माझ्या फंडातून 5 लाखाचे निधी आपण दिली आणि खरोखरच या सुभाष ग्रामनं एक आदर्श ठेवला. ग्राउंडवर भरवले त्यानिमित्ताने आज खासदार साहेब, आमदार साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते बबलूभाई हकीम हे सगळे उपस्थित होते. आज शेवटचा निरोप किंवा बक्षीस समारोह इथे आयोजित करण्यात आला. आज या ठिकाणी खेळाचा पूर्ण विराम झालेला आहे. महेश गुंडेटीवार, सर्च टीव्ही, गडचिरोली.